कराड तालुक्यातील उंडाळे येथे उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांची भेट घेतली. विलास काका यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया यावेळी थोरात यांनी व्यक्त केली. आदरणीय विलास काका उंडाळकर हे महाराष्ट्रातल्या समाजकारणातलं, राजकारणातलं, सहकारातलं एक मोठं नाव. त्यांचं लोकप्रतिनिधित्व मी जवळून पाहिलं, अनेक वर्ष मी पाहतोय, लहानपणापासून पाहतो. त्यांनी त्यांचं मंत्रीपद सुद्धा मी जवळून पाहिलं. एक आदर्श लोकप्रतिनिधी असा उल्लेख त्यांचा करावा लागेल. पूर्वगामी विचाराला वाहून घेतलेलं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलं आणि कायम सातत्याने त्या विचाराशी ते एकनिष्ठ राहिले. विशेषतः ज्यावेळेस तत्वज्ञानाचा विषय यायचा त्यावेळेस ते सातत्यानं सांगायचे की आता तुम्ही शिबिरं थांबवली, शिबिरं सुरू करा आणि पूर्वगामी विचार जो शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा तो विचार पुढे न्यावं हा सातत्याचा आग्रह त्यांचा असायचा. सहकाराच्या क्षेत्रातलं त्यांचं काम सुद्धा अत्यंत उल्लेखनीय राहिलं. विशेषतः MSC बँकेमध्ये काम करत असताना माझे वडीलही त्यावेळेस MSC बँकेमध्ये चेअरमन आणि संचालक राहिले. त्यांची खूप मैत्री होती आणि काकांचं वैशिष्ट्य असं की सहकारी सोसायटी हा सहकाराचा आत्मा आहे, तिला जपलं पाहिजे आणि तिला ताकद दिली पाहिजे असं ते मानायचे. विकास सोसायटी आपल्या गाव पातळीच्या त्या जास्त ताकदवान झाल्या पाहिजे हे कायम विचार ते मांडायचे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल, शेतकऱ्याला मदत कशी होईल हा विचार त्यांनी सातत्यानं जपला. सहकारच्या माध्यमातून तो वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या सगळे क्षेत्र त्यांचे पाहिले, तर राजकारणात असेल, समाजकारण असेल, सहकार असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ठसा उमटून गेले. खरं जे काही महिन्यापूर्वी त्यांची सभा झाली, मीही आलो होतो आणि त्यांचं ते शेवटचं भाषण होतं. खरं जे शरीर थकलेलं होतं परंतु आवाज मात्र खणखणीत होता, विचार अत्यंत सुशट अशा प्रकारचे त्यांचे मी त्यावेळेस ते भाषण ऐकलं. 27 मिनिटाचं भाषण आताच चर्चा झाली, 27 मिनिटं भाषण त्यांनी केलं. एक सुंदर भाषण असा उल्लेख त्या भाषणाचा करावा लागेल. अविस्मरणीय अशा प्रकारचा प्रसंग आमच्या सगळ्यांकरता तो राहिलेला आहे. म्हणजे आमच्या सर्वांवर जबाबदारी आहे की त्यांचा विचार जो आहे तो विचार पुढे नेण्याचा. मला खात्री आहे की माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब इथं आहे, उदयसिंहजी हे सर्वजण एकत्र येऊन तो विचार पुढे नेण्याचं काम या विभागात करते आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं सहकार्य त्यांच्या विचाराचं पुढे नेण्याकरता मिळणार आहे. म्हणून काकांचा विचार हा आपल्या सगळ्यांकरता कायम प्रेरणादायी राहणार आहे, दीपस्तंभाप्रमाणे राहणार आहे, तो जपावा हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.